लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्याभरापासून बंद पडलेल्या शासकीय कामांना आता हळूहळू सुरुवात होताना दिसते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाबाबत सिडकोनं आता पुढाकार घेतलाय. महिन्याभरापासून काम बंद असल्यानं विमानतळाला मोठा फटका बसलाय. करोडो रुपयांची कामं सिडकोच्या माध्यमातून विमानतळाच्या ठिकाणी हाती घेण्यात आली आहे. विमानतळाच्या जागेत असलेल्या टेकड्या जमीन दोस्त करणं, खाडी किनारी असलेल्या दलदलीच्या भागात भराव टाकणं ही कामं लॉकडाऊनमुळे मात्र होत नव्हती. आता सिडकोनं ही कामं हाती घेतली असून विमानतळाच्या या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. करोना व्हायरसचं संकट हे फक्त आपल्या देशावरच नव्हे तर पूर्ण जगामध्ये उद्भवलेलं आहे आणि यालाच लढा देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि इतर गव्हर्नमेंट बॉडीज हे पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून सिडकोने हाती घेतलेले महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या कामाला देखील अडथळा येऊ नये म्हणून सिडकोने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे आणि या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच अनुषंगाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीला आपण प्री डेव्हलपमेंट कामं जी केली होती ती मोर दॅन 97% आपण जी कम्प्लीट केली होती ती आता फिनिशिंग स्टेजला आपण आलेलो आहोत. त्याचबरोबर नवीन कामांना देखील सुरुवात केलेली आहे जिथे उडानं घेणार नाही पण तो देखील एक एअरपोर्टचा भाग आहे असे नॉन एरोटिकल एरिया आहेत तिथे देखील आपण प्री डेव्हलपमेंट कामाला सुरुवात केलेली आहे.